ನಾಚಿವಾರಿ ಧ್ಯಾಯೇದಾಜಾನು ಬಾಹುಂ ಧೃತಸರಧನುಷಂ ಬದ್ಧಪದಮಾಸನಸ್ಥಂ ಪೀತಂ ವಾಸುವಸಾನಂ ನವಕಮಲದಲಸ್ಪರ್ಧಿನೇತ್ರಂ ಪ್ರಸನ್ನಂ ವಾಮಾಂಕಾರೂಢಸೀತಾಮುಖಕಮಲಮಿಲಲ್ಲೋಚನಂ ನೀರದಾಭಂ ನಾನಾ ಅಲಂಕಾರದೀಪ್ತಂ ತತತಮುರುಜಟಾಮಂಡನಂ ರಾಮಚಂದ್ರಂ ಹೇತೋಯೇಕಸಂತಾಠಾಯಿ ಲಾಭಪಾಯಿ ಉತ್ತಮ ಮಣವಿತಾತ್ಯಂಚೆ ದಾಸ ಪುಡೆ ಆಸ ಉರಿಣಾ ಕೃಪಾದಾನ ಕೇಲೆ ಸಂತಿ ಕಲ್ಪಾಂತಿ ಸರೇನಾ ಮನವಿತಾತ್ಯಂಚೆ ದಾಸ ಪುಡೆ ಆಸ ಉರಿಣಾ ತುಕಾ ಮಣಿ ಸಂತ ಸೇವಾ ಹೇ ಚಿದಿವಾ ಉತ್ತಮ ಮಣವಿತಾತ್ಯಂಚೆ ದಾಸ ಪುಡೆ ಆಸ ಉರಿಣಾ ಸಮಚರಣ ಸರೋಜಂ ಸಾಂದ್ರ ನೀಲಾಂಬುದಾಭಂ ಜಗನನಿ ಹಿತಪಾಣಿ ಮಂಡಣಂ ಮಂಡಣಾಣಾಂ ತರುಣ ತುಳಸಿಮಾಲಾಕಂಧರಂ ಕಂಜನೇತ್ರಂ ಸದಯ ಧವಲಹಾಸಂ ವಿಠಲಂ ಚಿಂತಯಾಮಿ ಯೋಂತಃ ಪ್ರವಿಶ್ಯ ಮಮ ವಾಚ ಇಮಾಂ ಪ್ರಸುಪ್ತಾ ಸಂಜೀವಯತ್ಯಖಿಲ ಶಕ್ತಿಧರ ಸ್ವಧಾಮ್ನಾ ಅನ್ಯಾಂಶ ಹಸ್ತಚರಣ ಶ್ರವಣತ್ವಗಾದೀನ್ ಪ್ರಾಣಾನ್ ನಮೋ ಭಗವತೆ ಪುರುಷಾಯ ತುಭ್ಯಂ ಓಂ ನಮೋ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಕರುಣಾಕರ ದಯಾಳ ತುಂಸಾನುಗ್ರಹ ಲಾಧಲೋ ಪಾವನ ಧಾಲು ಚರಾಚರಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಹೇ ತೋ ಏಕ ಸಂತಾ ಠಾಯಿ ಲಾಭ ಪಾಯಿ ಉತ್ತಮ ಮಣವಿತಾ ತ್ಯಂಸೆ ದಾಸ ಪುಡೆ ಆ ಸೌರೇಣಾ ಪ್ರಸ್ತುತ ಚಿಂತನ ರೂಪಿ ಸೇವೆಕರ್ತ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ ಅಭಂಗ ಜಗತ್ ವಂದನೀಯ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ ತುಕೋಬಾರ ಯಾಂಚಾ ದಿಡಕ್ಯಾ ಪದ್ಧತಿಚಾ ಚಾರ ಚರಣಾಂಚಾ ಸಂತಾಂಚಾ ಮಹಿಮಾ ಸಂತ ಸಂಗತಿಚ ವರ್ಣನ ಕರಣ ಸಂತಾಂಚಾ ಚರಣಾಚಾ ಲಾಭ ವರ್ಣನ ಕರಣ ಅಭಂಗ ವಿಠಲ ಯಾ ಅಭಂಗಾದವರೇ ಜಗದ್ಗುರು ತುಕೋಬಾರಾಯ ತೀನ್ ಪ್ರಕಾರಚಿ ಲಾಭ ಸಾಂಗತಾತ್ ಕನಿಷ್ಠ ಕೋಟಿಚಾ ಮಧ್ಯಮ ಕೋಟಿಚಾ ಅನಿ ಉತ್ತಮ ಕೋಟಿಚಾ ಕನಿಷ್ಠ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಹಾ ಆಹೆ ಕಿ ಮಾಣಸಾಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಅಸಲೇಲಿ ಕಾಮನಾ ಕಾಮನೆಯಚಿ ನಾಹಿಸ ಹೋಣ ಕಾಮನಾ ನಾಹಿಸ ಹೋಣ ಇಚ್ಛಾ ಮರುನ್ ಜಾಣ ಹಾ ಕನಿಷ್ಠ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಆಹೆ ದುಸರಾ ಮಧ್ಯಮ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಹಾ ಆಹೆ ಕಿ ಸಂತಾನಿ ಜೋ ಆಪಲ್ಯಾವರ ಉಪಕಾರ ಕೆಲೆ ಸಂತಾನಿ ಕಾಯ ಕೆಲೆ ಕೃಪೆಚ ದಾನ ಕೆಲೆ ಹಾ ಮಧ್ಯಮ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಅನ್ ಉತ್ತಮ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಹಾ ಆಹೆ ಕಿ ಸಗಳ್ಯಾತ್ ಸಂತಾಸ ಚರಣಾಚಿ ಸೇವಾ ಕರ್ಣ ಆ ಸಗಳ್ಯಾತ್ ಅನಿ ಮಹತ್ವಾಚ ಕಾ ಆಹೆ ಉತ್ತಮ ಕೋಟಿಚಾ ಲಾಭ ಆಹೆ ವಿಠಲ ಜಗದ್ಗುರು ತುಕೋಬಾರ ಆಲೆ ಲೋಕಾನೇ ವಿಚಾರಲ ಮಹಾರಾಜ ತುಮ್ಹಿ ಸಂತ ಸಂಗತಿತ ಜಾ ಸಂತಾಚಿ ಚರಣಾಚಿ ಸೇವಾ ಕರಾ ಸಂತಾಚ ದಾಸ್ಯತ್ವ ಕರಾ ಆಮಾಲ ಸಾಂಗತಾ ಹೆ ಖರೆ ಪನ್ ಸಂತ ಕೋನ್ ಕಾರಣ ಕಲಿಯುಗಾ ಮಧ್ಯೆ ಪೋಟಾ ಸಾಟಿ ಸಂತ ಝಾಲೆ ಕಲಿ ಮಾಜಿ ಬಹುತ
पोटासाठी उठले की आता आम्ही सुद्धा पोटासाठीच चालू आहे सगळीकडे. आमचं काय चालू आहे, प्रत्येक आहे, वादक असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, भागवत कथाकार असेल, रामकथाकार असेल, देवी भागवतकार असेल, सगळे तुम्ही सोडून बरं का. आता तुम्ही जातला आम्ही काय विनाकामाचं ऐकायला आलो म्हणले ना, आम्हाला कुठले पैसे असं काही नाही बरं. तुम्ही सोडून आम्ही सगळे एवढे सगळे हां हे सगळे पैशासाठी इकडून तिकडं तिकडून. आता आमचा मग येतानाच मग अशी विनोद झाला, माणसं जे असतात ते रात्री झोपतात आणि दिवसा जागतात, पण कीर्तनकार वादक आणि गायकाचं कसं झालंय, ते दिवसा झोपतात आणि रात्री जागत येते. मग रात्री कोण जागत आहे, राक्षसच जागत येते, राक्षसच झालेत आपण. आता रात्री 2, 4, 5 रोज वाजते झोपायला. माझा मुद्दा इथंच आहे की संत कोण, कारण संत सहजासहजी भेटत नाहीत. विवेक चुडामणी नावाचा आचार्यांचा ग्रंथ आहे, त्या विवेक चुडामणीमध्ये 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्यात, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महाजन संशया किंवा महापुरुष संशया. 2 पाठ आहेत, पाठभेद आहेत, महापुरुष संशया किंवा महाजन संशया, 3 गोष्टी. त्यातली शेवटची म्हणजे महत्त्वाची गोष्ट आणि त्याच्या अलीकडची गोष्ट महत्त्वाची आहे. मनुष्य जन्म दुर्मिळ आहे हा खरं आहे, पण मनुष्यानं मनुष्य जन्माला येऊन माणसासारखं वागणं हे काय आहे पुन्हा मनुष्यत्वम. आता मला सांगा, गाढवा पुढं 1 पाटी बुंदी ठेवा आणि 1 पाटी काय करा तंबाखू ठेवा. गाढव काय खातं, बुंदी का तंबाखू, बुंदी खातं गाढव बरोबर. मग जे तंबाखू खात नाहीत ते असं काही नाही, गाढवाला कळतं काय खावं आणि काय नाही. माझा मुद्दा कुठे, माणसानं माणसाचा धर्म सोडला. माणसाचा धर्म काय, गर्भवासामध्ये असताना प्रत्येक जीव आईच्या गर्भामध्ये भगवंताला एक काय करतो, विनंती करतो. काय विनंती करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनी. आठवीन पायी धर्म 2 प्रकारचे बरं का. भागवताच्या चिंतनामध्ये 2 प्रकारचे धर्म सांगितले, एक परमधर्म आणि दुसरा धर्म. धर्म म्हणजे काय, जन्माला आलो तर आई वडिलाची सेवा करणं, पत्नीचा सांभाळ करणं, मुला अर्थात पत्नीचा सांभाळ करणं, ज्याला आहेत त्याला बरं का, ज्याला नाही त्याला काही संबंध नाही. ज्याचा आहे त्याला पत्नीचा सांभाळ करणं, मुलाचं पालन पोषण करणं, हा काय आहे, आपला धर्म आहे. पण या धर्मात गुरफटून जाण्याएवढं परमधर्मापासून आपण वंचित होऊ नये, ह्या धर्मामध्ये गुरफटून जाऊ नये. आपलं काय झालं, आपण धर्मामध्येच गुरफटलोत परमधर्मापासून. परमधर्म काय, भगवान परमात्म्याच्या पायाचं चिंतन करणं हा आपला काय आहे, आपला जन्मच कसाठी आहे. देवे दिला देह भोजना गोमटा बरोबर आहे का, भोजना गोमटा, भजना गोमटा. जगद्गुरु तुकोबारा तर म्हणतात ना, भजन करणं सामान्याचं काम नाही, तुका म्हणे येथे पाहिजे. इथं काय पाहिजे, अधिकार युक्त पाहिजे, जातीचं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्हाला देवण त्यासाठीच पाठवले, तुका म्हणे मज धाडिले. माझा मुद्दा काय आहे, धर्म काय, धर्माचा पालन करण्यात गुरफटून जाऊ नये, कारण आपण परमधर्मापासून. साध्या भाषेत जर बोलायचं झालं, एक असतो लौकिक धर्म आणि दुसरा असतो अलौकिक धर्म. जर एक दृष्टांत देऊन सांगायचं झालं, तुम्ही घरून निघालात आजीबाई, घरून तुम्ही कीर्तनाला निघालात बरोबर आहे. कीर्तन ऐकणं हा तुमचा काय आहे, परमधर्म आहे बरं बाबा. कीर्तन ऐकणं काय आहे, तुमचा परमधर्म आहे. पण रस्त्यात जर तुम्हाला 30 वर्षापूर्वीचा मित्र गाठपडला तर तुम्ही त्याला डावलून येचाल का, नाही ना. मग मित्राला बोलणं काय आहे, तुमचा परमधर्म आहे. पण त्या मित्राला बोलण्याच्या नादात कीर्तनाकडे आल्यावर संपलं, सांगितलं की कीर्तनच संपलं, कसं झालं मग, सगळंच गेलं. आजीबाई बरं बोलले, सगळंच गेलं. तसं देवानं आपला जन्म दिला आहे कशासाठी, भजन करण्यासाठी. आपण काय करतोय, वाया घालवतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबाला वारंवार सांगायची पाळी आली, सांगतो तुम्हासी बाजारी नाही तरी गेला जन्म वाया. परमधर्मापासून वंचित झालं की विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84 म्हणून माझा मुद्दा इथं आहे काय, परमधर्म आणि धर्म याचे जर आपला मार्ग दाखवतात, याचा जो भेद दाखवतात, खरा जो लाभ आहे संतांच्या चरणाचा, सगळ्यात मोठा लाभ आहे बरं का, जीव आणि परमात्म्यातला भेद मिठवणं आणि जीव परमात्मा अभेद करणं हा सगळ्यात मोठा संत संगतीचा लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. 2 प्रकारे काय झाले, विभागले गेले बरं का. एक द्वैत भावात वेगळे गेले आणि अद्वैत भाव. द्वैत म्हणजे काय, 2 असणं. दोन्हीचे प्रमाण सांगतो तो बरं, जास्त अवघडामध्ये शिरत नाही, दोन्हीचे प्रमाण सांगतो. द्वैत म्हणजे काय, मी भक्त तू देव ऐसे कर, हे झालं द्वैत. आणि अद्वैत म्हणजे काय, तू का मने येते नाही भिन्न भाव, भक्त तो देव देव भाव.
वारी कीर्तनाची वारी।